कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हो आई बाबा केव्हाचे पोहोचले, तिथे सगळे वाट बघत असतील. बरं दिसतं का आपण दोघं असे फिरतोय इथे? वाट बघतील काय, माझी बायको आहे, माझ्या बायको बरोबर मी फिरायला नाही जाऊ शकत. उगीच काहीतरी तसं नाही. नाही तसं आता गप्प बसू, तुमच्या मध्ये काय बोलू नकोस. फोन आला की जाऊ. फोन? कुणाचा फोन येणार होता? कोणाचा? तसं नाही ग, म्हणजे त्यांना आपली काळजी वाटेल ना, कुठे गेले कुठे गेले. मग काळजीपोटी ते आपल्याला फोन करतील, मग आपण काळजीपोटी परत जाऊ. आता कशाला जायचं असं म्हणतोय मी, कळलं नाही? कळलं, जाऊ दे. मी काय म्हणतोय, तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? इकडे उघड्यावर काय लपवणार मी, चुकीच काहीतरी. चल फणसाचे घरे खाऊया, चल परत फणसाचे घरे. अच्छा मग बघूया. अहो काय बघायचे, काय वेळ वाया घालवतोय. तिकडे आई बाबा वाट बघताय. केवढी महागाई वाढली आहे. गेल्या वेळेला पेढे घेतले 100 रुपये पाव, आता लगेच 130. बापरे. मग एक काम करू उज्वला, पुढच्या वेळेला आता नवस बोलशील ना देवाला, तर देवाला सांगून दे किंवा ना बाबा रे, मी आधी पेढ्यांचा भाव बघेल, नंतर किती तुला चढवायचे ते ठरवेल. पुरे हो थट्टा, गप्प बसा. आजोबा संजू कोण आले? अग आलेत, खाली सोसायटी मध्ये फिरतायत. की माझी आई विनर झाली, माझी आई मिसेस इंडिया झाली, माझी मामी मिसेस इंडिया झाली म्हणून सांगतात. पण काही म्हणा, घर छान सजवलंय. वा कमाल. प्रतीक तू मदत केली वाटते मयूला? मदत नाही, हे सगळं ना मीच केलंय. खोटं बोलू नकोस. अग मयू आता भांडू नकोस. थोड्या वेळाने मी पण तयारीला लागते. अरे करा करा, जय्यत तयारी करा. ग्रँड सेलिब्रेशन झालं पाहिजे अश्विनीच. मी तुला काही मदत करू का? नाही आजोबा, झालंय सगळं ऑलमोस्ट. हा पण तुम्ही ना मामाला फोन करा आणि त्याला सांगा की अर्ध तास इथे पोहोच म्हणून, म्हणजे 10 मिनिटात निघाला तरी चालेल. बर बर. आणि राजू मावशी कशी नाही आली अजून? फुलांच्या रांगोळीचं काम मी तिच्यासाठी ठेवलंय. आले आले, काही काळजी करू नको. कुठे आहेत फुलं सांग मला. आतमध्ये. हा एक काम करते, ते इकडे मी करतो. लावते फुगे, लावते इकडे. काकू कॉंग्रॅच्युलेशन, तुमची सून आता मिसेस इंडिया झाली आहे. काका तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. थँक्यू. अहो वहिनी तर एकदम रेकॉर्ड ब्रेकिंग इनिंग खेळली. मग मैत्रीण कोणाची आहे? आणि तुम्ही तर तिला फॉर्म सुद्धा भरू देत नव्हता. म्हणजे ह्याची पण एक बॅक स्टोरी आहे का? म्हणजे मला तर वाटलेलं की अश्विनीचा एंट्री एक्झिटचा जो माझ्यासमोर खेळ झाला तेवढाच होता. बट यु नो स्प्रिंगडेल्स कंपनीच्या ना मिसेस इंडियाच्या हिस्ट्रीमध्ये असं कधीच झालं नव्हतं की एखादी कंटेस्टंट इतक्या वेळा आत गेली आणि बाहेर आली. म्हणजे अश्विनी आल्यापासून ना हेच चालू होतं. अश्विनी बाहेर जात होती, अश्विनी आत येत होती, पुन्हा बाहेर, पुन्हा आत, पुन्हा बाहेर, पुन्हा आत. असं चालूच राहिलेलं. ओ माय गॉड. पण फायनली आमच्या वणी जिंकले की नाही? प्राजक्ता आता तो विषय पुरे. करेक्ट. आता आपण ना सेलिब्रेशनच करायचं. मी बाबांना 5 मिनिटात फोन करते, आपल्याला सगळं रेडी ठेवायला हवं. तू कर फोन बिंदास, सगळं रेडी आहे अगं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.